नागपूर जिल्हा हा संत्र उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी जिल्ह्यात कापूस धान तूर सोयाबीन आदी पिकं देखील मोठ्या प्रमाणात घेतली जातात जिल्ह्यातील रामटेक पारशिवनी आणि मौदा या तालुक्यात मोठ्या प्रमाणात धानाचं पीक घेतलं जातं यावर्षीही शेतकऱ्यांनी धानाची लागवड केली मात्र धान पिकाची वाढ जोमानं होत असतानाच तुडतुड्या तुडतुड्या या, या, या कीटकामुळे धानाचं पीक नष्ट होण्याच्या मार्गावर आहे गेल्या महिन्यात कामठी कन्हान आणि मौदा तालुक्यात आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं त्यात आता तुडतुड्यामुळे पंचवीस टक्के धान खराब झालेलं आहे तर पंचवीस टक्के धान जमीन दोस्त झालं आहे परतीचा पाऊस आणि तुडतुड्या कीटकामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे तुडतुड्याच्या प्रादुर्भावामुळे धानाचे जे पीक शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे नव्हतं ते पीक अजिबात मिळालेलं नाही धानाचा एकरी खर्च सध्याच्या परिस्थितीमध्ये पन्नास हजार रुपये पर एकर असा विचारात घेतला असता माझ्याकडे पाच एकर शेती आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये मला एक लाख चाळीस हजार रुपये खर्च आलेला आहे आणि आता धान कापणीला जवळपास पंचवीस ते पाच पाच एकराला पंचवीस ते तीस हजार रुपये एकरी खर्च येईल असं एकूण खर्च प बघितला असता पाच एकरामध्ये एक लाख पंच्याहत्तर हजार जवळजवळ मला खर्च खर्च लागलेला आहे सध्या तर आता काय तुडतुड आल्यामुळे आणि ह्या परतीच्या पावसामुळे याच्यामुळे पुष्कळ धान पडून राहिला आहे त्याच्यामुळे आमच्या एकरी कमी पंचवीस पोते व्हायचा ह्या दहा बारा पोत्यावर येऊन जाण्याचा आणि त्यामुळे शासनामध्ये मदत केली पाहिजे